नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा लॉक्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे नागपंचमीचा सण। तर सगळ्यांना माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या अशा छान छान शुभेच्छा। तर आज मी काही वारुळाला वगैरे जात नाही, कारण इथे वारुळ पण नाही आहे। वारुळाची पूजा केली जाते, पुन्हा घरात पण ते नाग नरसोबाचं असं एक आमच्या इकडे एक असं फोटो किंवा असं मार्केटमध्ये स्टिकर भेटतं, तर त्याची पण पूजा केली जाते घरात। असं भिंतीला देवाला पाशी चिटकून त्याची पण पूजा केली जाते। आता ते दाखवलं असतं पण इथे नाही आहे। आता बँगलोरमध्ये आपल्या महाराष्ट्रात जसं असतं किंवा माझ्या गावाकडे जसं असतं, ते इथे शक्यच नाही आहे। काही काही म्हणजे खूप काही अशा गोष्टी नाही भेटत आणि त्या मिळत पण नाही, तर मी त्यामुळे करत नाही काही काही सण। फक्त घरातल्या घरात आपले देवाची पूजा करून नैवेद्य दाखवून अशी पूजा करते मी। आणि माझं जे रुटीन असतं ते स्टार्ट करते। दिवाळी वगैरे होते माझी व्यवस्थित, कारण की सगळं काही भेटतं त्यावेळेस। तरी पण काही काही गोष्टी नाही भेटत पण होतात, त्या ॲडजस्ट होतात। तर नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सांगते। आणि माझं जे रुटीन आहे म्हणजे जुना व्हिडिओ आहे तोच दाखवणार आहे मी आज, म्हणजे तो शेअर करणार आहे। तर काही कारणामुळे तो काल मी अपलोड केला होता, म्हणजे कालच माझा व्हिडिओ गेलेला होता या चॅनलवरती, पण तो काही कारणामुळे डिलीट झाला तो। तर त्यामध्ये मी थोडेसे चेंज करून तर आज टाकणार आहे तो व्हिडिओ। तर व्हिडिओ कसा वाटला सांगा मला, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा। आणि तुमच्या छान छान कॉमेंट्स येतात, मला खूप भारी वाटतं, वाचते मी। कधी कधी लाईक करायला इतक्या साऱ्या येतात तर लाईक करायला विसरून जाते, कारण की कधी कधी बिझी असते। आणि एक दोन दिवसापूर्वी आजारी पण होते, म्हणजे आठवड्यापूर्वी आजारी पण होते, आठवडा म्हणजे उद्या। तर खूप तुम्ही माझी काळजी करत होत्या। माझ्या खूप काही मैत्रिणी आहेत किंवा काही काही दादा आहेत माझे, तर ते सगळे मला छान छान कॉमेंट्स करत होते, तुम्ही काळजी घ्या किंवा विचारत होते। काल मी लाईव्ह व्हिडिओ केला दुसऱ्या चॅनलवरचा, तर त्यावरती पण विचारत होता तुम्ही कशी आहे तब्येत। तर असं आपलेपणा जाणवतो असं काही विचारल्याच्या नंतर, आपल्याला कोणतरी विचारतंय आपल्या तब्येतीबरोबर बद्दल, तर छान वाटतं। तर असेच सपोर्ट करा, असेच माझे व्हिडिओ बघत जा। तर एवढंच बोलते मी। तर इथे मी भाज्या वगैरे कापून घेतलेल्या आहेत, म्हणजे भात पण बनवायचा आहे आणि थालीपीठ पण बनवायचं आहे। तर हे इथे भोपळा पण मी किसून घेतला आहे, कोथिंबीर कापून घेतली आहे आणि कांदा कापून घेतला आहे आणि लसणाची पेस्ट पण टाकली आहे। थालीपीठ जे असतं त्याचं पीठ पण घेतलेलं आहे, म्हणजे ज्या मिक्स डाळी असतात त्या थोडंफार असं त्यात ज्वारी वगैरे भरपूर काही होतं, त्याचं असं थोडंसं भाजून आणि पीठ बनवलेलं होतं। तर हा व्हिडिओ खूप जुना आहे, आम्ही सुट्टीवरून घरी आल्याच्या नंतर 15-20 दिवसाच्या नंतरचा असेल, म्हणजे हा उन्हाळ्यात मी शूट केलेला होता, मुलांना सुट्ट्या लागलेल्या त्यावेळेसचा। तर ते पीठ खूप दिवस राहत होतं आणि सासूबाईंनी पण सांगितलं होतं खूप दिवस, 2 महिने तरी टिकतं ते। तर ते राहिलं होतं 2 महिने आणि हे शेवटचं थालीपीठ बनवत होते मी, थोडंसं उरलेलं, म्हटलं त्याला संपवून टाकूया ते पीठ। तर इथे मी त्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लसूण असं वाटून, जिरे थोडेसे असे वाटून मी टाकलेले आहे यामध्ये, आणि थोडंसं मीठ टाकणार आता। आणि जे भोपळा किसून घेतलं होतं ते पण टाकलेलं आहे यामध्ये। कोथिंबीर आणि कांदा म्हणजे जेवढं ज्यादा घालू आपण खूप छान लागतो थालीपीठमध्ये, कोथिंबीर पाहिजे त्यामध्ये खूप छान टेस्ट येतो। कांदा तुम्ही कमी ज्यादा करू शकता, माझ्या मुलांना पण आवडत नाही ज्यादा कांदा, म्हणून मी तरी पण कमीच घातला आहे त्यामध्ये। तर कुणी कुणी ज्यादा घालतं, कुणी कुणी कमी घालतं, तर कांदा मुलांना आवडत नाही म्हणून कमी टाकला आहे मी। कोथिंबीर एवढीच होती, तर जेवढी होती तेवढी सगळी मी कट करून टाकलेली आहे, अजून तुम्ही घालू शकता यामध्ये। आता मीठ टाकून व्यवस्थित मी याला मळून घेणार आणि डो बनवून घेणार, असा जास्त पातळ नाही करायचा, जसं आपण चपातीसाठी डो बनवतो तसंच बनवून घ्यायचा आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं, नंतर थापायचे थालीपीठ। तर इथे थालीपीठचा जो डो आहे तो बनून रेडी आहे, तर थोड्या वेळ मी झाकून ठेवलेलं, तोपर्यंत मी भाताला फोडणी वगैरे देणार, भात शिजायला टाकणार। तर इथे थोड्याफार भाज्या होत्या त्या कट करून घेतल्या आणि मटकी पण होती माझ्याकडे, ती पण टाकणार मी
कारण की ती थोडीशीच उरली होती, म्हटलं भातात टाकून देऊ. तर इथे टोमॅटो पण कापलंय, भाज्या परतून घेतल्या मी, जिरे मोहरी पण टाकली मस्त, आणि परतून घेणार लाल तिखट, धन्याची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकणार, आणि छान अशी परतून घेणार सगळ्या भाजी आणि मसाले, आणि पाणी टाकणार 2 ग्लास, आणि तांदूळ धुवून व्यवस्थित, त्यामध्ये मी डाळी पण टाकल्यात 2, आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकलेले आहे. शेंगदाणे कधी कधी मी घालते, कधी कधी नाही पण घालत. तर परतलेलं आहे हे पाणी टाकणार, आणि तांदूळ धुवून त्यामध्ये टाकणार, आणि मीठ घालणार आहे यामध्ये, चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी कधी वेगळ्या प्रकारे भात करते, कधी अशा प्रकारे भात करते, खूप वेगवेगळ्या प्रकारे बनतो भात. तर इथे उकळी आली आहे, त्यामध्ये तांदूळ पण टाकलेत मी, आणि मस्त 2 किंवा 3 शिट्या घेणार, आणि कुकर गार होण्यासाठी ठेवलेलं होतं. बघू शकता तुम्ही, गॅस बंद आहे त्या खालचा. तर इथे मी एक रुमाल घेतलेला आहे, थालीपीठ बनवण्यासाठीच मी वेगळा करून ठेवला होता हा जुना रुमाल. तर यावरती मी असं पातळ असं थापून घेणार, आणि त्याला काही होल बनवणार, आणि व्यवस्थित असं टाकून घेणार तव्यावरती. आधी थोडंसं तव्याला तेल लावणार, आणि मग टाकून घेणार व्यवस्थित, आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं. खूप छान लागतात ते थालीपीठ, आणि मेन म्हणजे हेल्दी असतात. खूप काही डाळी किंवा त्यामध्ये ज्वारी ते सगळं घातलेलं होतं आमच्या आईने, तर खूप हेल्दी असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरामध्ये जाते, तर हेल्दी असतात खूप हे. फक्त थोडंसं ऑइल तुम्ही आता याला ना थोडंसं ज्यादा कुणकुण तेल टाकतं, पण कमी ऑइलमध्ये पण हे छान बनतात. भाजण्यासाठी जे तेल टाकतो ना आपण, कुणकुणी खूप टाकतं, मी खूप कमी यूज करते. तर खूप असं जे तेल म्हणतात ना, खूप पचपच तेल, तर तसं आवडत नाही. तरी मी यावेळेस हे प्रगतीसाठी होतं, तर याला थोडंसं चांगलं भाजून घेणार खरपूस असं. आणि इथं क्रिजचं खेळायचं काम चालू होतं. यांना दोघांना मी आधी जेवण देणार, आणि नंतर मग मिस्टरांना, आणि मग नंतर सगळ्यात लास्ट माझ्यासाठी. कारण की हे थालीपीठ जे असतात ते गरम गरमच खावे लागतात, थोडेसे असे थंड वगैरे झाले की ते असे चांगले लागत नाही, गरम गरम खूप टेस्टी लागतात. तर हा डब्यावरती बसून खेळत होता, याचं डबे खाली असले की लगेच डब्याबरोबर खेळणं किंवा काय काय चालू असतं मुलांचं. आणि किचनमध्ये येऊन बसला होता, त्याला भूक लागलेली होती, तर त्यांच्या दोघांसाठी बनवत होते मी थालीपीठ. तर प्रगती घेऊन जाणार त्यांच्या दोघांचं ताट, आणि दोघं मस्त खाणार. आणि तिला म्हटलं तुमच्या दोघांचा व्हिडिओ पण शूट कर, तर तिने शूट पण केलेला आहे थोडंसं खाता वेळेसचा, तर ते पण दिसेल तुम्हाला कसं व्हिडिओ काढला आहे तिने. तर इथे छान असं पहिलं ना थोडंसं चिटकलं जातं ते, त्यामुळे थोडंसं दम्माने करावं लागतं ते. तर इथे बघा प्लेट रेडी आहे, भात पण रेडी आहे, आणि प्रगती आता घेऊन जात आहे तिची प्लेट. तर फ्रेंड्स, मी आणि क्रिश जेवत आहे. तर इथं आहे जेवण. तर आता आम्ही जीव राहिलोय. तर क्रिश कशी झाली? मस्त. भात पण खाय ना? त्याला नाही आवडत भात, व्हेजिटेबल्स नाही आवडत, आहे ना? तर आता आम्ही जेवतो, तर बाय बाय. तर हे आहे माझं ताट, बघू शकता तुम्ही इथे राईस आणि लोणचं थालीपीठ. तर फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहेत 9, आणि दरवाजा लावत आहे, आणि जेवण वगैरे झालेले, सगळं आवरून ठेवलेलं मी किचन वगैरे, आणि यांनी पेन काय मी ते काय केलं आहे क्रिशने, तर त्याची शाई वगैरे भरपूर ठिकाणी पडली आहे, छोटी छोटी अशी पडली आहे, त्याच्या पायाला पण लागली आहे थोडी थोडी, आणि खूप असा पसारा पण केला होता. बेड वगैरे मी नीट केलं, म्हणजे बेडशीट वगैरे झटकून पुन्हा आथरून ठेवलं आहे, आणि थोडेफार कागद केलेली, तर ते वगैरे सगळं झाडून घेते. आणि जी शाई केली ना इथे, दिसते की नाही इथे हे बघा, हे सगळे शाईचे डाग आहेत, हे सगळे इथे सगळे बारीक बारीक आहे बघा. आणि इथे दूध वगैरे पिले तर ते सांडवलेलं इथे बघा, हे शाईचा डाग आहे.
सगळं शाईचं डाग, तर ते सगळं मी क्लीन करते, नाही तर पूर्ण पायाला वगैरे निळे निळे पाय होतील. क्रिचे तर झाले पण निळे निळे पाय माझे पण झाले थोडेसे, बघू बघू. नाही माझे नाही झाले अजून, तर मी ते पुसून घेते थोडंसं ओलं कापड करून आणि झाडून घेते, तर मग व्यवस्थित दिसेल ती रूम, नाहीतर खूप असं असं विचित्रसारखं दिसतं ते, चांगलं नाही वाटत आणि पायाला पण टोचतं असं कचरा वगैरे असल्याच्या नंतर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा मला कमेंट्स करून. आणि आज सिंपल जेवण होतं, थालीपीठ होतं वरती भोकरी, आणि तर आज सिंपल जेवण होतं आणि तर आज साध्या प्रकारात जेवण होतं, थालीपीठ होतं, भात आणि लोणचं पण होतं, यांनी तर सॉस बरोबर खाल्लेलं ते थालीपीठ आणि छान लागलेलं. त्यामध्ये भोपळा पण टाकलेला होता किसून, कारण की भोपळ्याची भाजी वगैरे मला स्वतःला पण नाही आवडत आणि मुलं पण नाही खात, तर मी त्यामध्ये थोडंसं असं किसून वगैरे टाकलेलं, तर असं त्यामध्ये भोपळा टाकलंय असं काही वाटलं नाही. तर अशा प्रकारे मुलांना वगैरे खाऊ घालू शकता, मला स्वतःला नाही आवडत तरी त्यामध्ये असं काही कळून वगैरे नाही आलं की भोपळा वगैरे टाकलेलं. आणि किसून असल्यामुळे ते अजिबातच म्हणजे एकदम असं शिजून गेलेलं, ते नंतर एकदम भारी टेस्टी बनलेलं होतं. तर छान झालं होतं जेवण वगैरे. आणि आता हे क्लीन केल्याच्या नंतर मी पण झोपणार मस्त. आणि उद्या आहे संडे, तर उशिरा उठणार आहे मी, कारण की आता ह्या दोघांना पण सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत आजपासून, तर जूनपर्यंत आहे त्यांना सुट्ट्या, 20 जूनपर्यंत. तर फक्त हॉलिडे होमवर्क वगैरे आहे याला. क्रिशला तर काहीच नाही, प्रगतीला आलेलं आहे फक्त, तिला खूप काही आलेलं आहे हॉलिडे होमवर्क आणि ते करायचं काम आहे. आणि क्रिशला फक्त हँडरायटिंग प्रॅक्टिस, म्हणजे सगळ्याच मुलांना हँडरायटिंग प्रॅक्टिस, स्टोरी टेलिंग, म्हणजे जी प्रॅक्टिस वगैरे असते वाचायची वगैरे ती करायची, कारण की छोटे आहेत दुसरीला, म्हणजे क्रिश दुसरीला आहे, तर त्यांना रीडिंग वगैरे व्यवस्थित येत नाही, तर प्रॅक्टिस केल्याने काय होतं ते रीडिंग वगैरे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, त्यामुळे वाचणं वगैरे गरजेचं असतं सगळे बुक्स वगैरे, त्यामुळे त्यांना फक्त तेवढंच आहे, काही लिहायला वगैरे काही नाही, रोज 5 ओळी फक्त लिहायचं, ते पण मॅमला वगैरे काही दाखवायचं नाही, फक्तच असंच प्रॅक्टिस म्हणून लिहायचं हँडरायटिंग सुधारण्यासाठी. कारण की मुलं याची इंग्लिशची खूप छान हँडरायटिंग आहे, पण हिंदीची थोडीशी आहे अशी वाकडी वाकडी काढतो तो कधी कधी, कधी त्याची जी मात्रा वगैरे असतो काही काही वरती, तर काही अशा खूप खाली, तर कधी थोडंसं वाकडं करून असं लिहितो तो व्यवस्थित लिहित नाही, कळते काय लिहिलंय ते, फक्त असं वाकडं तिकडं लिहिलेलं जातं. तर चला खूप गप्पा मारल्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर गुड नाईट फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. म्हणजे केस बघा वरती झाले. चला बाय बाय. तर याचे पाय बघा निळे निळे पाय केलेत क्रिशने, निळे सरळ करणार दाखव ना. अरे सरळ करे पाय, किती छोटे छोटे पाय आहे क्रिशचे, वा पण निळे निळे बनलेत. हा मेहंदी काढली आहे तो डॉट डॉटची निळी दीदीची, दीदीचं बघा आणि बघा खाली किती असे डाग पाडून ठेवलेत निळे निळे निळे, इकडं तर बघा भरपूर ठिकाणी असे पेनाचे सगळे डाग असे. आता हे सगळे मला क्लीन करायचेत. तरी ते या दोघांनी पेनाची शाई सांडवली होती, जे आपले पेन असतात ना ते, त्याची तो फुटलेला होता आणि त्याने काय केलं काय माहिती, घेतला असेल खेळायला, कारण की 2 दिवसापासून घेत होता तो पेन, पण यावेळेस त्याने पाडला तो आणि तो असा थोडासा साईडने फुटला आणि त्याची शाई पण गळाली, पायाला पण लावून घेतली आणि खाली फरशीला पण, आणि ती खूप अशी डाग असे पडले, तर ते निघायला थोडंसं म्हटलं उद्या जर काढले, तर म्हटलं उद्या जर पुसून घेतले ते तर ते निघणार नाही, तर मी खूप रगडू रगडू ते काढले, तरी पण असे थोडे थोडेसे दिसत होते ते. तर पुन्हा दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पुसलं तेव्हा ते निघून गेले. तर इथे मी फेशियल पण केलेलं, थोडंसं डिटेलमध्ये नाही टाकणार इथे व्हिडिओ, पण थोडंसं शेअर केलेलं मी,
तर ग्रीष्म बसलेला होता, कारण त्याला ते पाऊस लागत होते म्हणून तो बघत होता कधी संपतात आणि मला भेटतील ते खेळायला. तर माझ्या मागे जाऊन बेडवरती बसला येतो आणि बघतोय मम्मी कसं फेशियल करते. असं काही करत असले की ते बघतात आणि त्यांना ते पाऊचन किंवा काही डब्या संपलेल्या असल्या किंवा क्रीमच्या डब्या संपलेल्या असेल तर ते त्यांना आवडतात, खेळायला घेतात ते आणि आधीच मागून ठेवतात मला हे संपल्याच्या नंतर दे म्हणून. तर मी पण देऊन टाकते मुलांना आवडतात असं काही वेगळं. तर हे पाऊच मी वॉश करून दिलते त्यांना, म्हणजे क्रिशला दिलते सारे. प्रगतीला नव्हते लागत, प्रगतीला एक वेळेस असं ट्यूबमध्ये होतं तर त्याचे सगळ्या डब्या दिलते आम्ही. अशा ट्यूब होत्या छोट्या छोट्या, VLCCचंच होतं ते पण आणि फ्रूटवालंच होतं, पपया फ्रूट फेशियल असं काहीतरी होतं किट. तर ते दिलतं, तर हे पाऊच क्रिशला दिलते मी, तरी ते फेशियल करून घेणार. आणि फेशियलचा व्हिडिओ ऑलरेडी आहे माझा, एक खूप जुना आहे, त्यामध्ये मी थोडंसं घरच्या घरी कसं सिंपल प्रकारे करता येईल फेशियल ते शेअर केलेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.